विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचा अक्षरशः धुवा उडणार. लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महत्वाचा पोल समोर आला आहे. या पोलनुसार महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर अटळ आहे. महाराष्ट्रात आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. एका टीव्ही चॅनलच्या पोलनुसार महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल 158 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला केवळ 127 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दिग्गजांना धक्का बसणार आहे. अनेक जण हजारो मतांनी पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, शिवसेनेचे तानाजी सावंत, उदय सावंत, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे अशा अनेक नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील या दिग्गजांना मोठा धक्का बसणार. पोलनुसार शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून 27,759 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 81,177 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून 10,037 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघातून 46,066 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 21,020 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघातून 23,659 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे 11,368 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून 13,205 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून 52,515 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक हे अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून 29,083 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 1,28,000 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 55,951 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे हे अकोलो विधानसभा मतदारसंघातून 54,379 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे कुडाळ मतदारसंघातून 26,236 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघातून 10,118 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून 31,104 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातून 14,483 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे विकास ठाकरे हे 6,604 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे चक्क 63,798 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे तब्बल 48,200 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. भाजपचे संतोष दानवे हे भोरदन येथून 962 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार संभाजी निलंगेकर हे निलंगा मतदारसंघातून 20,194 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा फुलंब्री मतदारसंघातून 29,856 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील हे तुळजापूर येथून तब्बल 52,176 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. भाजपचे घाटकोपर पश्चिम विधानसभेचे आमदार राम कदम हे 15,772 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. भाजपचे बबनराव लोणीकर हे परतूर येथे 25,344 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.